हे दोन अनुभव आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबर ऋतुजा धुरी यांनी पाठवले आहेत. हा पहिला अनुभव माझ्या वडिलांचा आहे, आमच्या गावाकडचा. माझे वडील 9 ते 10 वर्षांचे असतील तेव्हा. त्याकाळी आमच्याकडे बरीच गुरं ढोरं होती. त्यांचा खूप लळा होता वडिलांना. त्यातलीच एक सुंदरा नावाची म्हैस होती. ते तिला नदीवर आंघोळीला घेऊन जायचे. त्या दिवशीही ते म्हशीला आंघोळ घालायला नदीवर घेऊन जायला निघाले. एरवीपेक्षा जरा उशिरास निघाले. मध्यान्न व्हायला अजून थोडा अवधी बाकी होता. निघताना त्यांना आजी म्हणाली की भर दुपारी असे जाऊ नकोस, पण त्यांनी आजीचे म्हणणे ऐकले नाही. त्यांनी म्हशीच्या पाठीवर गुणपाट टाकले आणि त्यावर बसून नदीवर जायला निघाले. 15-20 मिनिटांची पायवाट होती. पावसाळ्याचे दिवस असले तरी पावसाने उसंत घेतली होती आणि नेमके त्या दिवशी खूपच रखरखतं ऊन पडलं होतं. पाऊस पडून गेल्यामुळे रानात हिरवळ पसरली होती. त्या वाटेवरून जात असताना त्यांना एका झाडावर कोणीतरी बसलेले दिसले. तसे ते त्या झाडाजवळ गेले. त्या झाडाच्या फांदीवर एक बाई बसली होती. नक्की कोण आहे ते दिसले नाही, कारण ती पाठमोरी बसली होती. पाय खाली सोडून हेलकावे देत होती. तिने काळपट लाल रंगाची साडी नेसली होती. तिला असे झाडाच्या एका कोपऱ्यात फांदीवर बसलेले पाहून त्यांना वेगळेच वाटले. पण त्यांनी विचार केला आणि त्यांना वाटले असेल एखादी वेळी बाई, म्हणून ते दुर्लक्ष करत पुढे निघून गेले. म्हशीला आंघोळ वगैरे घालून अर्ध्या पाऊण तासानंतर ते पुन्हा घराच्या वाटेला लागले. येताना वाटेत ते झाड दिसले तसे नकळत त्यांचे लक्ष त्या झाडाच्या फांदीवर गेले. ती बाई तिथेच होती. त्यांची नजर त्या पाठमोऱ्या बाईकडे लागून राहिली होती. तसे तिने अचानक पायाला हेलकावे देणे थांबवले. बहुतेक तिला यांची चाहूल लागली असावी. तिने एकदाही मागे वळून पाहिले नाही आणि एका क्षणी ती अचानक चिडून म्हणाली, इथे काय करतोयस तू? ही आमची वेळ आहे. इथे पुन्हा या वेळेला फिरकू नकोस. तो आवाज ऐकताच आमची म्हैस सरळ धावत सुटली. कदाचित तिला या अशा विचित्र गोष्टीची चाहूल लागली असावी. त्यांनी घरी येऊन सगळे आजीला सांगितले. दुसऱ्या दिवशी विचित्र गोष्ट घडली. वडिलांच्या मानेला नक्की काय झाले होते माहीत नाही, पण त्यांची मान प्रचंड दुखत होती. त्यांनी वर पाहायचा प्रयत्न केला की मान इतकी वळायची की अगदी पाठीला टेकायची. आजीला खूप काळजी वाटू लागली होती. त्यांना असा विचित्र त्रास का होत होता हे कळायला मार्ग नव्हता. खूप वैद्य केले पण काही फरक पडत नव्हता. पण बहुतेक वेळ हेच कधी कधी उत्तर असते. आजी त्यांची रोज तुपाने मॉलिश करायची. जसजसे दिवस सरत गेले तसे त्यांना बरे वाटत गेले. त्या दिवशी त्यांनी जे पाहिले त्याचा आणि दुसऱ्या दिवशीपासून मान धरून आल्याच्या गोष्टीचा नक्कीच काहीतरी संबंध असावा अशी माझी आजी नेहमी म्हणायची. तर हा माझ्या वडिलांना त्यांच्या लहानपणी आलेला अनुभव. मला सुद्धा माझ्या लहानपणी गावी एक विचित्र अनुभव आला होता. मी 12 ते 13 वर्षांची असेन तेव्हा. गावी आमचे मोठे घर आहे आणि तिथून काही अंतरावर माझ्या काकीचेही घर आहे. त्या दिवशी आम्ही गावात पोहोचलो तशी माझी बहीण शेजारी राहणाऱ्या मावशीकडे गेली. माझ्या घरचे शक्यतो त्यांच्या घरी जाऊ द्यायचे नाही. पण त्या दिवशी मला याचे खरे कारण कळले. ती मावशी घराशेजारी लाकडे गोळा करत होती. माझी बहीणही तिला मदत करू लागली. चुलीसाठी लाकडं गोळा करून झाल्यावर त्यांनी घरात आणून ठेवली. प्रवास करून आल्यामुळे माझी बहीण पाणी प्यायला म्हणून तिच्या घरात आत गेली. माठातले थंडगार पाणी घेण्यासाठी तिने वरचे झाकण उघडले आणि जवळजवळ किंचाळलीच. त्यात पाणी नव्हते, पण तो माठ भरून काळ्या बाहुल्या ठेवल्या होत्या.
ती घाबरून सरळ धावत घरी आली. घरचे माझ्या बहिणीला बरेच ओरडले. आई सांगू लागली की तुम्हाला कितीदा सांगितले की तिच्या घरी जाऊ नका, पण कोणीही माझे अजिबात ऐकत नाही. मोठ्यांचे जरा ऐकावे. बहिणीसोबत घडलेला तो प्रकार ऐकून मी खरंच घाबरले होते. दुसऱ्या दिवशी रात्री माझी आई आणि ती मावशी बोलत बसल्या होत्या. त्या मावशीला पायाला काहीतरी जखम झाली होती. ती आईला दाखवत होती. मी पाहिले आणि मला धक्काच बसला. तिला साधी सुधी जखम झाली नव्हती, तर तिच्या पायाला अगदी पोखरल्यासारखे झाले होते. आई म्हणाली की आपल्याकडले औषध संपले आहे, तू काकीकडे जाऊन जखमेवर लावायचे मलम घेऊन ये. आईने सांगितल्याप्रमाणे मी काकीकडे गेले आणि औषध घेऊन पुन्हा यायला निघाले. गावाचा परिसर असल्यामुळे स्ट्रीट लाईट्स असून नसल्यासारखे होते. मी एकटीच रस्त्याने चालत घरी येत होते. येताना मावशीकडे वळून औषध द्यायचे होते. तिचे घर साधेच होते, कौलारू घर. मी जसे तिच्या घराजवळ आले तसे मला जाणवले की तिच्या घराच्या छतावर कोणीतरी बसले आहे. नुसत्या कल्पनेने अंगावर सरकन काटा येऊन गेला. त्यात माझ्या मोठ्या बहिणीसोबत याच घरात घडलेला प्रसंग आठवला आणि अजूनच धडकी भरून आली. मी तिथे लक्ष न देण्याचा खूप प्रयत्न करत होते, पण अशा वेळी आपला स्वतःवर ताबा राहत नाही हे मला त्या दिवशी जाणवले. माझे लक्ष शेवटी वर गेलेच. तिथे एक लहान मुलगा बसला होता. पाय जवळ घेऊन, डोके गुडघ्यावर ठेवून माझ्याकडेच पाहत होता. त्याला असे तिथे बसलेले पाहून भीतीने माझ्या हातापायाला कंप सुटू लागला. मी जसजसे घराजवळ चालत गेले मला त्याचा चेहरा स्पष्ट दिसू लागला. त्याच्या चेहऱ्यावर बऱ्याच जखमा होत्या. असे वाटत होते की त्याचा चेहरा भाजला आहे. मी त्याच्याकडे पाहिले तसे तो मला जवळ बोलावू लागला. मी इतकी घाबरले की उलट फिरून सरळ घराकडे धाव घेतली. घरात शिरल्या शिरल्या मोठ्या भावाला सांगितले आणि रडायलाच लागले. तो मला धीर देत म्हणाला की घाबरू नकोस, आपण जाऊन बघू कोण आहे तिथे. पण माझी पुन्हा जायची हिम्मतच झाली नाही, म्हणून मी तिथे गेले नाही. पण दुसऱ्या दिवशी मी त्याच्याबरोबर तिथे पाहायला गेले. पण आम्हाला त्या परिसरात तसा कोणताच लहान मुलगा दिसला नाही. आम्ही घरी जायला निघालो. मी सहज म्हणून मागे वळून पाहिले तर तोच लहान मुलगा आमच्यापासून काही अंतरावर उभा राहून मला बोलवत होता. मी लगेच भावाला म्हणाले, हा बघ दादा, हाच होता, बघ मला बोलावतोय. त्याने मागे वळून पाहिले पण त्याला कोणीही दिसले नाही. त्याला वाटले की मी त्याची चेष्टा करते, पण खरं सांगायचं तर तो लहान मुलगा फक्त मला दिसत होता, त्याला नाही. मी त्याला म्हणाले की तू चल इथून आधी, आपण घरी जाऊ. आम्ही जास्त विचार न करता घरी आलो. दुसऱ्या दिवशी आम्हा सगळ्या भावंडांनी नदीवर जायचा बेत आखला. नदीवर पोहायला जायचे आणि मग तिथेच चुलीवर जेवण वगैरे करून संध्याकाळी घरी परतायचे. ठरल्याप्रमाणे आम्ही तिथे गेलो. चांगले 2-3 तास पोहलो. पण काही कारणामुळे माझ्या बहिणीचे आणि चुलत बहिणीचे म्हणजे काकीच्या मुलीचे भांडण झाले. तसे ती आणि चुलत भाऊ जरा रागातच घरी जायला निघाले. आम्ही ज्या नदीवर आलो होतो तिथून आमचे घर तसे बरेच लांब होते. आम्ही त्यांना थांबवायचा प्रयत्न केला पण त्यांनी आमचे ऐकले नाही. ते निघून गेल्यावर साधारण तासाभराने आम्ही घरी जायला निघालो. काही वेळात आम्ही घरी येऊन पोहोचलो, पण माझी चुलत बहीण आणि भाऊ अजून घरी आले नव्हते. आमच्या जवळपास 1 तास आधी ते घरी यायला निघाले होते, त्यामुळे आमच्या आधी ते यायला हवे होते. बऱ्याच वेळानंतर ते घरी आले. आम्ही त्यांची विचारपूस सुरू केली तेव्हा त्यांनी जे सांगितले ते ऐकून मला तर धडकीच भरली. ते म्हणाले
की आम्हाला बहुतेक चकवा लागला होता। आम्ही दोघं वेड्यासारखे त्या जंगलपट्टीच्या भागात एक तास फिरत होतो। कोणतीही वाट धरली की काही अंतर चालल्यावरती वाट संपायची। शेवटी आम्ही कसे बसे त्यातून बाहेर पडलो, म्हणून आम्हाला यायला इतका उशीर झाला। काही दिवसानंतर आम्ही गावावरून पुन्हा आमच्या घरी यायला निघालो। सगळे एकत्रच एसटी बसने निघालो। तेव्हा प्रवासात असताना मी सगळ्या गोष्टी आई आणि काकीला सांगितल्या। तसे माझी काकी म्हणाली की त्या मावशीच्या घरात काहीतरी आहे। सगळे म्हणतात की तिच्या घरात तर कधी घराशेजारी एक 4 ते 5 वर्षांचा लहान मुलगा दिसतो। तो नक्की कोण आहे हे कोणाला माहीत नाही, कुठे जातो तेही कळत नाही। काकीचे ते बोलणे ऐकून मी खरंच सुन्न झाले। मला आता खरंच भीती वाटत होती। मी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायला म्हणून एसटी बसच्या खिडकीतून बाहेर पाहिले आणि माझे सर्वांग शहारले। तोच लहान मुलगा रस्त्याकडेला उभा होता। मी घाबरून माझी नजर फिरवली आणि आईला मिठी मारली। पुन्हा त्या दिशेला पाहायची माझी हिम्मतच झाली नाही। मी डोळे बंद करून तशीच पडून राहिले। काही वेळाने मला झोप कधी लागली कळलेच नाही। बऱ्याच वेळानंतर मला जाग आली। तेव्हा आम्ही शहरात पोहोचलो होतो। मी उतरण्याआधी आईबाबांना सांगितले की तो मुलगा मला पुन्हा दिसला। घरी जाण्याऐवजी ते मला एके ठिकाणी घेऊन गेले। तिथल्या व्यक्तीने मला बघताच ओळखले आणि म्हणाला की आहेस तिथेच थांब, जागची हलू नकोस। त्या व्यक्तीने माझ्या जवळ येऊन माझ्या कपाळावर अंगारा लावला। तो अंगारा लावताच मला इतका त्रास झाला की मला सहनच होत नव्हते। म्हणजे काही क्षणासाठी मला वाटले की मला कोणीतरी पूर्ण ताकदीनिशी मारते, पण पुढच्या काही मिनिटांतच मला त्या वेदना व्हायच्या बंद झाल्या। मला त्यांनी बाहेर जाऊन बसायला सांगितले, पण आत मला त्यांचे आणि वडिलांचे बोलणे ऐकू येत होते। ते बाबांना सांगत होते की ही कुठे रात्री अपरात्री बाहेर पडली होती का, कारण हिला एकाने धरले होते। ही बहुतेक एकटीच तुमच्या कुटुंबात लहान आहे। ज्याने हिला धरले होते त्याचे ही वय जास्त नसावे। बरे झाले तुम्ही तिला वेळेत आणले इथे, नाहीतर गोष्टी हाताबाहेर गेल्या असत्या। त्यांचे ते बोलणे ऐकून मी खरंच सुन्न झाले होते। आजही मला त्या मुलाचा चेहरा चांगलाच लक्षात आहे। तो आठवला की मनात एक वेगळीच भीती दाटून येते। या 2 अनुभवांपैकी कोणता अनुभव तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला हे मला कमेंट करून नक्की कळवा। तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल। तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच tkstoryteller.com पाठवू शकता। त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका। आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटवर जाऊन वाचू शकता। त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच tkstoryteller.com भेट द्यायला विसरू नका।